महाराष्ट्र मध्ये कोरोना संक्रमण पाहता महाराष्ट्र सरकार ने कडक नियमावली तयार केली आहे। आता हीच नियमावली व्यापाऱ्यांची डोकेदुखी होऊन बसली आहे। नियमानुसार महाराष्ट्र शनिवार व रविवार लॉकडाऊन असणार आहे, पण सोमवार ते शुक्रवार काय करायचं हे काही व्यापाऱ्यांना कळत नाही। सोमवारी मनपा आयुक्तांनी दुकाने बंद करायचे आदेश दिले, पण सोमवारी रात्रीच पालकमंत्री नितीन राऊत यांनी दुकाने सुरू करायचे सांगितले। या दोन विभिन्न आदेशाने संभ्रमात पडलेले व्यापारी शेवटी रस्त्यावर उतरले। पहामचा क्राउड रिपोर्ट। महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आजपासून काही कडक निर्बंध लावण्यात आलेले। आता कडक निर्बंधामध्ये काही संभ्रम व्यापाऱ्यांमध्ये आहे, कारण जे शनिवार रविवार जो पूर्णपणे लॉकडाऊन आहे त्याची जी अधिसूचना आहे ती तर व्यापाऱ्यांना समजली आहे, पण सोमवार ते शुक्रवार काय करायचं हे अजूनही व्यापाऱ्यांना समजलेलं नाही आहे। मनपा आयुक्ताकडनं सांगण्यात आलं आहे की सोमवार ते शुक्रवार हे व्यापार म्हणजे दुकानांचे बंद राहणार आहे। त्यानंतरच काल रात्री पालकमंत्र्यांनी एक परिपत्रक काढलं, त्यात असं म्हटलं आहे की सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत आपण दुकान उघडू शकता, पण ऑफिशियलीही त्यांना पालकमंत्र्यांकडनं काही अजून परिपत्र आलं नाही आहे। आतापर्यंत जो परिपत्र आहे ते मनपा आयुक्तांचंच आहे। सध्या आपण NBCN आज पूर्ण ग्राउंड रिपोर्ट करणार आहे, कारण की नागपूर शहरामध्ये जी वेगवेगळे बाजारपेठ आहे, बर्डी, इतवारी, गांधीबाग, इथे लॉकडाऊनचा विरोध व्यापाऱ्याकडनं केला जातो आहे। त्यामुळे सध्या आपण इथे गांधीबाग जो व्यापार आहे, कपडा व्यापार आहे, त्या परिसरात आलेलो आहे। तिथेही व्यापाऱ्यांकडनं आणि व्यापार सोबतच ते दुकानामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्या लोकांकडनं हा विरोध केला जात आहे। काही व्यापारी आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, मुझे आप बताइए विरोध किया जा रहा है, क्या संभ्रम है आपको? ये विरोध ये पॉसिबल नहीं था, तो भी इन्होंने जबरदस्ती लगा दिए। पहले इन्होंने हमको बोले थे कि हम आपको 8 बजे तक के आपको छूट दे रहे हैं, अभी अचानक पता नहीं क्या हो गया उन्होंने ये बोले। अभी हर एक आदमी भूखा मर रहा है, कौन कैसे क्या करेगा, इससे चोरी और डकैती बढ़ेगी और कुछ नहीं होगा। सर, लेकिन ये जो बात है वो 2 दिन पहले है जो मंत्रिमंडल की बैठक हुई थी उसी में ये परिपत्रक निकल गया था। मनपा आयुक्त है, उन्होंने एक साफ तौर पे कल एक परिपत्र निकाला था कि अति आवश्यक सेवा है, उसके अलावा कोई भी दुकान शुरू नहीं रहेगी। बेटा उसमें तो गरीब आदमी मर जाएगा ना, कौन कौन क्या क्या करेगा करके, क्या क्या करेगा, वो चीज समझ में नहीं आ रही है मेरे को। इससे क्या है, जो हम लोग हमारे पास व्यापारी लोग जो लोग काम करते हैं हम उनको पगार नहीं देंगे तो कहाँ से खाएंगे, या तो चोरी करेंगे या तो डकैती करेंगे, दोनों में से एक चीज होगी। ये चीज पॉसिबल ही नहीं है। हमारी मांग यही है कि हमको कुछ समय दो, 8 बजे तक के आप बंद करने के लिए बोलोगे तो हम लोग बंद कर देंगे, लेकिन हम लोग कहाँ से इतनी पेमेंट लोगों की भर पाएंगे। आता अपन पाहिलं की व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला काही टायमिंग आखून द्या, म्हणजे 8 वाजेपर्यंत जी दुकान सुरू करण्याची वेळ द्या, आर्थिक चक्र आमचं चाललं पाहिजे। एक गोष्ट अशी राहते की प्रत्येक गोष्टीची एक चेन असते, एकदा एक दुकानाचं शटर डाऊन झालं की त्या एका दुकानावर काही लोकांचे जे परिवार आहे ते निर्भर असतात, मालक असतो, मालकासोबत अकाउंटंट असतात, अकाउंटंटनंतर जे कर्मचारी असतात ते सुद्धा त्या चेनमध्ये लागले असतात। असेच काही कर्मचारी दुकानातले आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांची आता सध्याची परिस्थिती काय बताओगे आप भैया? हम अपने पूरा परिवार के साथ खाएंगे क्या? अब हमारी अगर सैलरी नहीं मिलेगी तो हम कैसे करेंगे? हमको पूरा परिवार को संभालना पड़ता है, अपने आप को संभालना पड़ता है, कैसे करेंगे? इनसे भी पूछिए आप। कितने महीने से आपको पेमेंट नहीं मिली? हमारे को 2 महीने से सैलरी नहीं मिल रही है। घर पे हम अकेले करने वाले, हमारे घर में 7 जन है, हम कैसे करेंगे? सिलेंडर के भाव बढ़ गए, पेट्रोलिंग भाव बढ़ गए, अब जब धंधा ही नहीं होगा, मार्केट ही नहीं ओपन होगा तो हम कैसे कर पाएंगे? इसलिए बोल रहे हैं मार्केट ओपन कीजिए, इसके गरीब जनता पिस रही है, इसलिए हम चाहते हैं कि हम हमारा मार्केट ओपन कीजिए। जो टाइमिंग था अभी 8 बजे तक, हम उसका पालन करेंगे, हर चीज़ का मास्क पहनेंगे, हर प्रिकॉशन का ध्यान रखेंगे, बट इतने ज़रूरी है कि अभी लॉकडाउन कर रहे हैं ये होना नहीं चाहिए। एक लॉकडाउन होंगे तो हमारे गरीब पूरे मर जाएंगे और चोरी चकाटी सब ये हो जाएंगे, इसलिए हम चाहते हैं कि हमारा मार्केट ओपन रहे। तो हे जे कर्मचारी होते त्यांचा एक हाक आहे सरकारला की लॉकडाऊन तर ठीक आहे, तुम्ही लॉकडाऊन लावला आहे, आम्ही घरी बसू, पण कोरोनापेक्षा आता ही भूकमरी जी आहे, म्हणजे 2 महिने झाले यांना पगार मिळाला नाही, त्या कोरोना सुद्धा हो त्या भूकमरीमुळे मरण्याची परिस्थिती आली आहे असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे।
काही व्यापारी अजून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, क्या संभ्रम की परिस्थिती लग रही है? परिस्थिती तो ऐसी लग रही है की वैक्सीन के जगह लोगो को जहर देना चाहिए, क्योंकि घर के लोग भूखे मर रहे है और सरकार को अपनी खुर्ची की चिंता पड़ी है, रोटी की चिंता, गरीबों को सता रही है, आत्महत्या करने को तैयार है, लोग मरने को तैयार है. काय को कोरोना होना, उससे अच्छा मरो ना कोरोना, एक बार में मत डालो जनता को. काय को लड़ रहे बार 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 बार, होटलों में लाइन लग रही है, बियर बार के दुकान में लाइन लग रही है, पोस्ट ऑफिस में भीड़ हो रही है, और प्लेन में 180 लोग जा रहे है. हर तरह से इनको लुटेरे लिख रहे हैं. जनता को जिंदा काय को रखते, मार डालना चाहिए. बार बार लॉकडाउन, बार बार लॉकडाउन, धंधा बना लिया इन्होंने लॉकडाउन के नाम पे. सत्ता का विद्रोहीकरण हो रहा है और जनता को चूतिया बना रहे हैं, इसलिए लॉकडाउन होना ही नहीं. महाराष्ट्रात कड़े निर्बंध लावण्यात आल्यानंतर नागपूर शहराचं चित्र पालटलेलं आहे. आज सकाळपासून नागपूर शहरामध्ये विविध ठिकाणी लॉकडाऊनचा विरोध व्यापाऱ्यांकडून केला जात आहे. त्याचा ग्राउंड रिपोर्ट आम्ही दाखवतो आहे. आता सध्या आपण बर्डी मार्केट परिसरात आहे. काही व्यापारी आणि काही तिथले कर्मचारी आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचं म्हणणं काय. हमारे नागपूर शहर में मार्च में लॉकडाऊन लगाया सरकार ने. हम 12-13 दिन दुकान कंप्लीट बंद करके और 4 बजे तक दुकान का कड़ा इन्होंने निर्बंध करके, जो भी ये डबल भाषा उपयोग करते हैं, लॉकडाउन बोलते भी है, निर्बंध भी बोलते हैं, ये सब करने के बाद भी केसेस कम नहीं हुए, बंद करने के बाद भी. तो इसका तो एक ही सॉल्यूशन निकला कि बंद करने से केस कम नहीं हो रहा है, ये सबको पता चल गया, इससे व्यापार खराब हो रहा है. ये पहले हमारे यहाँ अंग्रेज थे जो देश के दुश्मन थे, आज हमारे देश में हमारे लोग ही हमारे दुश्मन हैं. हमारे देश की तरक्की हमारे नेता ही नहीं चाहते हैं. भाषण देते हैं आत्मनिर्भर बनो, व्यापार बढ़ाओ, मेक इन इंडिया. मेक इन इंडिया कैसे होगा? घर बैठ के मेक इन इंडिया होगा? और मैं कह रहा हूँ 40 से 50 लाख आबादी नागपुर की है, उसमें अगर 4000 एक्टिव केसेस आ रहे हैं तो उसमें से एक्टिव केसेस में सिर्फ सीरियस केसेस 10-20-25-50 हैं और कोई बीमारियाँ दिख नहीं रही. अभी हार्ट अटैक से कोई मर नहीं रहा, किडनी से कोई मर नहीं रहा, किसी और बीमारी का कोई नाम ही नहीं आ रहा. जो बीमारी से भी मर रहा है वो कोरोना आ रहा है. मतलब सिर्फ सर्टिफिकेट कोरोना का ही मिलेगा. आप चाहे किसी भी बीमारी से मरो लेकिन नाम आपको कोरोना का ही आएगा. आप जनता से कभी कुछ पूछते नहीं, आप जनता के प्रतिनिधि हो, आपको जनता ने चुना है, लेकिन जनता से कभी पूछ के ना आप पेट्रोल के रेट बढ़ाते हो, ना कभी डीमी दे रहे. हम वापस उलझ रहे हैं, हम जनता का ध्यान भटका रहे हैं. सरकार अपनी कमजोरियों को नहीं दिखा के व्यापारियों पर डाल रही है. क्या व्यापारी जिम्मेदार है? अगर व्यापारी जिम्मेदार है तो हमें बताया जाए कि कोरोना बंद रखने के बाद भी कैसे बढ़ा. हमने 1947 से लेकर आज तक इन्होंने कभी बेरोजगारी की बात नहीं की, कभी अस्पतालों की खस्ता हालत पे चर्चा नहीं की, शिक्षा के ऊपर चर्चा नहीं की, इन्होंने अपनी माइनस पॉइंट पे कभी चर्चा. तो ऐसे 90% केसेस हैं असिम्प्टोमेटिक, जिनको वैसे भी देखा जाए तो उनका मतलब कोई मतलब बॉडी रेजिस्टेंस बेस्ट है, सब कुछ अच्छा है, लेकिन वो कोरोना पॉजिटिव आ रहे हैं और आपके केसेस बढ़ रहे हैं. और वो जिनके पास पैसे बहुत हैं, जो 50 करोड़ 100 करोड़ की असामी है, वो सर्दी खांसी में भी अस्पताल में भर्ती हो रहे हैं, तो जिस बेचारे को इलाज की जरूरत है उसको बेड नहीं मिल रहे. और जो अमीर लोग हैं जिनके पास पैसा आता है वो अपनी सर्दी खांसी में भी बैठ जाए, वहाँ पे 14 दिन जाके क्वारंटाइन हो रहा है. मेरा सरकार से यही कहना है कि अगर आप अपने देश से प्यार करते हैं, अगर इस देश से प्यार करते हैं तो इस तरक्की को रोको मत, इस तरक्की के बीच में आप आओ मत. चांगला एक मुद्दा या व्यापाऱ्यांनी उचललेला आहे. प्रथम पंतप्रधानांकडनं जो आत्मनिर्भर व्हा, मेक इन इंडिया या योजना, या योजनेवर व्यापाऱ्याकडनं एक क्वेश्चन मार्क आला आहे. व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही स्वतः ज्या फॅसिलिटी आहे, तुमचे जे स्वतःचे उपाययोजना आहे, पहिले त्याच्यावर लक्ष द्या. तुम्ही आम्हाला सांगा की व्यापाऱ्यांमुळे कोरोना वाढत असेल तर तुम्ही आमच्याशी चर्चा करा. मग मागच्या लॉकडाऊन जे लावण्यात आलं होतं त्याच्यानंतरही केसेस का बरं वाढल्या? काही कर्मचारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांची सध्याची परिस्थिती काय आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे. मागच्या वेळेस मी लॉकडाऊन झाला होता गेल्या वर्षी, त्यामध्ये मी एकदम पेमेंट मिळाला नाही, आणि पेमेंट मिळाला 3 महिन्याचा, ते पण अर्धा. 8000 रुपये पगारमध्ये 4000 रुपये अर्धा पेमेंट मिळाला, त्यामध्ये माणूस काय करणार आहे? जगणार आहे की मरणार आहे? आणि जगलं तर असंच जगावं पडेल, नाही तर मरणं पडेल. एक तर मग तुम्ही लॉकडाऊन करा, नाही तर आम्हाला मारा. वीज जे आणून आम्ही मरून जातो,
त्याच्याविषयी काही पर्याय नाही आहे. तुम्ही आता एक हप्त्याचं लॉकडाऊन केलं होतं, त्यामध्ये आम्हाला पगार मिळणार होता. ते एक हप्त्याचं लॉकडाऊन केलं, त्यामध्ये मी पगार मिळाला नाही. आता तुम्ही 4 वाजता माझेपर्यंत बंद करणार होते, ते पण त्याच्यावर मी तसंच केलं. मग 8 वाजताचा टाईम गेला, 4 वाजता, हे तुमचं काही हरकत हे आम्हाला काही परवडणार नाही आहे. त्यामुळे आता पुन्हा आता आम्हाला पगार मिळणार होता, तर तुम्ही पुन्हा लॉकडाऊन केलं. मग लॉकडाऊन करण्यामध्ये आम्हाला मरण्याच्या वरती काही पर्याय आहे का? तुम्ही सरी सांगा. मालकाकडनं काय सांगणार होतं? नाही, मालकाकडचं आमचे हेच उपाय आहे की किती पुरवणार आहे हे यांच्याशी. मला किती पुरेल? आम्हाला मालक कमी ते आम्हाला देईल की नाही? मालकच जर कमवते आम्हाला मला कुठून देईल? मी एक ड्रायव्हर आहे, मला मी एक ड्रायव्हर आहे, मला 10,000 पेमेंट आहे. मला मालकाने 3 महिने पोहोचलं, 3 महिने 75% मला पेमेंट दिली मालकाने. मला आमच्याकडं स्टॉपला किती पुरेल मालक? मालक कमी द्या देईल की नाही? अरे कमवणार मालक, दुकान मार्केट चालू राहणार, मार्केट चालू राहणार तर मार्केटमध्ये गिराई घेणार, गिराई घेणार, कारण की दुकान खुलं म्हणून म्हणून ती गिराई घेईल. आणि गिराई घेईल तर धंदा होईल, धंदा होईल मालक कमवून तर आम्हाला पगार मिळेल. जेव्हा तो धंदा धंदा होणारच नाही तर मालक किती पुरवणार आहे? आणि मालकसुद्धा आता कर्जामध्ये डुबला आहे बरं, मालकसुद्धा आता कर्जामध्ये डुबणार आहे. मालक जे माल आपण घेत आहो खरेदी करणार आहे, त्या मालकाचे पेमेंट नाही देऊन राहिला आमचा मालक, तर मग त्या अर्थ काय आहे? लॉकडाऊनचा अर्थ काय? त्या लॉकडाऊनमध्ये माणूस जीवनावश्यक माणसाला जो जीवनावश्यक वस्तू नाही मिळू राही, तर ते मरण्यापेक्षा पर्याय काय? मग हे घ्या, बोला याच्याशी. हे म्हणतो की लॉकडाऊन न लावता दुकानदारी चालू ठेवावं पाहिजे. आता पेमेंट आम्हाला अर्ध मिळालं, मार्चचं नाही मिळालं, एप्रिलचं नाही मिळालं, आधी लॉकडाऊनमध्ये अर्धच पेमेंट मिळालं. त्या अर्ध्या पेमेंटमध्ये काय होणार? घर चालणार की बाकीचा खर्च पाहणार? खर्च पाहणार की काय करणार? आता दवाखान्यात जाणं जरुरी आहे, झालं ताप आलं तर पैसेच नाही पुरणार, तर मग काय करणार? मान किती महिन्याचा पगार नाही मिळाला? आता 2 महिन्याचं पेमेंट नाही मिळालं, पेमेंट नाही मिळालं तर घर कसं चालणार मला हे सांगा तुम्ही. आता हे लॉकडाऊन लावून काही मतलब नाही आहे, गरिबाचेच मरणं आहे. सरकारी कामं काय बंद नाही करत आहे? सरकारी कामही बंद करायला पाहिजे. आता लाईट बिल आहे ते भरा म्हणतात, पेमेंटच नाही मिळणार तर लाईट बिल कुठून भरणार आहे हे सांगा मला तुम्ही. हां, लाईट बिल माफ नाही करत आहे, पाण्याचं बिल बरोबर येत आहे तेही भरावं लागत आहे. लाईट बिलही भरावं लागत आहे, पाण्याचं बिल येत आहे ते भरावं लागत आहे, कुठून भरणार? पेमेंटच नाही मिळणार तर लाईट बिल कुठून? सिलेंडर माग झाला, 90 रुपये किलो तेल होता, 150 रुपये किलो तेल झालं आहे. ते घरचा खर्च कमी नाही होत, घरचा खर्च कमी नाही होत. आम्हाला मालक पैसे देणार तेव्हाच आम्ही घर पूर्ण करणार ना. दुकानच बंद राहतील तर मालक लोक पैसे कुठून देणार आहे? हा, माझं हे म्हणणं आहे, मी महालवर काम करतो, मी महालवर काम करतो व्यंकटेशमध्ये, व्यंकटेश ट्रेडर्समध्ये. मागच्या लॉकडाऊनमध्ये मला काय आहे, फक्त अर्धा पेमेंट भेटला, अर्ध्यापेक्षा अर्धा भेटलेला आहे मला. अरे थांबा, अर्ध्यापेक्षा अर्धा पेमेंट भेटलेला आहे. आता बी काय लॉकडाऊन लागलेला आहे तरी काय पेमेंट नाही देऊन, ज्या दिवसपासून जातो तेवढाच पैसा देणार आहे आम्हाला, त्याच्यानंतर काही देणार नाही आहे. शनिवार आणि इतवार जो आहे तो भी पैसा काही मिळणार नाही आहे म्हणते. तर आम्ही गरीब माणसानं का केलं पाहिजे हे सांगा. हे पूर्ण अगर का आहे मार्केट अगर खुलणार नाही, हे 4 लोक अगर का आहे नौकर आहे इथं, त्याचा प्रपंच कसा चालणार? हे त्या सरकारला काय आठवून नाही राहिलं. पेट्रोल महाग झालेलं आहे, सिलेंडर महाग झालेला आहे, भाजीपाला महाग झालेला आहे, 150 किलो तेल झालेलं आहे. काय खायचं? भीक मागायचं का मराचं जहर खाऊन? हे सांगा, हे माझं म्हणणं आहे. व्यापार खुलणार नाही तर हे 4 लोक 4 नौकर हे कसं काय आपलं घरदार चालवणार आहे? हे माझं म्हणणं आहे. आतापर्यंत व्यापार बंद झाला तर फक्त व्यापारीही व्यापार हताश होत होता, पण आता सध्याची जी परिस्थिती आहे व्यापारासोबत त्याचे कर्मचारी हताश आहे. प्रश्न खूप आहे, उत्तर काही नाही. यांचं असं म्हणणं आहे की व्यापार सुरू ठेवा, जे रुटीन जी गाडी त्यांची रुळावर आली होती ती परत सुरू करण्यात यावी, वेळ द्यावी, वेळेत आम्ही दुकानं सुरू करू, कोरोनाचे जे नियम आहेत ते सगळे पाळू, पण आमचा व्यापार सुरू करा, त्याच्यामुळे आमचं जे घरदार आहे तेही त्यालाही थोडी चालना मिळेल, त्यामुळे आमचं घर चालेल. कॅमेरा पर्सन अखिलेश अभिषेक पानसी, NBC News, नागपूर.